स्वागत आहे। मी सोनम आज आपल्याला दाखवणार आहे बटाट्याची भजी। आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या भजी खातच असतो, पण आज आपण एक नवीन प्रकारची भजी ट्राय करूया। साहित्य आपण बघूया। चला, त्यासाठी आपल्याला 5 मीडियम साइजचे बटाटे लागतील, 1 चमचा चिली फ्लेक्स, 4 चमचे बेसन, 4 ते 5 चमचे कोथिंबीर, 3 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, मीठ आणि बारीक चिरून मिरची घ्यायची आहे। आधी सर्वात प्रथम या बटाट्याच्या साली काढून आपण किसळीवरती हे बारीक किसून घ्यायचं आणि मग हा किस असतो तो पाण्यात 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा। हा बटाट्याचा किस आपण धुवून घेतलाय, बघा तुम्हाला दिसेल हा स्वच्छ एकदम असा पांढरा शुभ्र झाला पाहिजे। हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेते हे बघा, बघा दाखवायला। आपण चिली फ्लेक्स पण टाकतोय, तर त्यानुसार तुम्हाला जसं कमी जास्त तिखट हवं असेल, पण 4 बटाट्यांसाठी 2 मिरच्या इनफ आहेत। आता ह्यामध्ये आपण मोठे 3 चमचे भरून तांदळाचं पीठ टाकूया। तांदळाच्या पीठाने आपल्या भजीला कुरकुरीतपणा येतो। ह्याच्यात आता 4 चमचे बेसन, बेसनने थोडं बाइंडिंग येईल बटाट्याला, मोजून घेतलेले 4 चमचे। आता ह्यामध्ये आपण केलेली 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया। आता ह्याच्यात चिली फ्लेक्स, तुमच्याकडे चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील तर आपली साधी मिरची पावडर टाकली तरी चालेल, आणि चवीनुसार 1 चमचा मीठ। आणि ह्याच्यात कोथिंबीर टाकायची। आता हे सगळं साहित्य आपण हाताने नीट मिक्स करून घेऊया। हे बटाट्याचं जे पाणी असतं ह्याच पाण्यात आपलं पीठ पूर्ण मळलं जाईल, तुम्हाला वेगळं पाणी टाकायची गरज नाही लागत। हे आता आपलं सगळं एकजीव झालं आहे बघा, तुम्हाला कळेल हे असं बाइंडिंग पण येतं आणि असे लच्छे दिसतात, बघा तुम्हाला असे किस वेगवेगळे दिसतात। आता एक साईडला आपण तेल पण गरम करत ठेवूया। कढईत आपण आता तेल गरम करत ठेवले, मीडियम हॉट फ्लेमवरती आपण थोडी कढई गरम करून घ्यायची आणि सगळी भजी जी आहे आपली ती मीडियम गॅसवरच तळायची, म्हणजे ती कुरकुरीत राहते। आपलं तेल आता खूप छान प्रकारे गरम झाले, तर आता आपलं जे हे आहे बॅटर, या मिश्रणाचे छोटे छोटे असे हे करून मीडियम फ्लेम मीडियमच ठेवायची आणि हे असं तेलात तुम्हाला दिसत असेल ते असे छोटे छोटे हे करून हे दिसताना आपल्या पक्ष्यांची घरटी कशी असतात तसे दिसतात, मला किसल्यामुळे त्याला एक असं वेगळा आकार आला। हे मीडियम याच्यावरती याला मीठ होऊ द्यायचं। हे बघा आपली भजी अशी तेलात छान आहे बघा, सुटलेली तुम्हाला दिसेल बघा। आता हळूहळू ती टर्न करायची, हे बघा तुम्हाला दिसत असेल तिला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ती छान फ्राय करायची। हे बघा तुम्हाला मी असंच दाखवते, आता ह्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान फ्राय करून घेऊया मीडियम फ्लेमवर। जर तुम्ही फास्ट फ्लेमवरती केला तर ती भजी तेवढी क्रिस्पी नाही होणार, फक्त तेवढ्यापुरता कुरकुरीत होईल पण नंतर ती नरम पडेल। आपले बटाट्याची भजी नवीन स्टाईलने रेडी आहे। हा असा गोल्डन ब्राऊन कलर आला आपण ह्या काढून घे, आणि हा तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकतात, तुमच्या आवडत्या टोमॅटो कॅचअप बरोबर किंवा शेजवानसाठी कशाबरोबर सुद्धा। ही झाली आपली रेडी। आता अजून एक स्लॉट आपण करून घेऊया आणि पावसात खूप मजा येते खायला भजी। अशा प्रकारे आपली झटपट बटाट्याची भजी नवीन पद्धतीची तयार झाली आहे, कमी साहित्यात आणि झटपट। कधीही तुम्ही बनवा, कुठल्या पण वेळेस एकदम छान
अजून तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राइब नसेल केलं तर रियाज किचनला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि तुमच्या कमेंटची मी वाट बघते. थँक्यू.